अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा जबर तडाखा वाशिम जिल्ह्यालाही बसलाय. रब्बी हंगामात वाशिम जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरभरा आणि गव्हाची पेरणी केली होती, मात्र हातातोंडाशी आलेलं पीक गारपिटीमुळे नष्ट झालंय. जोगेश्वरी गावचा हा शेतकरी काय म्हणतोय त्याचा आक्रोश पहा. आमदार खासदार मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की आमच्या पोटाकडे जरा लक्ष पहा आणि आम्हाला तात्काळ मदत द्या म्हणा, नाहीतर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय काही इलाज नाही साहेब. वाशिम जिल्ह्यातील जोगेश्वरी गावच्या या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची वेदना मंत्री खरंच समजून घेतील का? अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं वाशिम जिल्ह्याला झोडपून काढलंय, त्यामुळे शेतातील रब्बीचं पीक नष्ट झालंय. पांडुरंग थिटे यांच्या गव्हाच्या पिकालाही त्याचा फटका बसलाय. शेतात हरभऱ्याची काढणी सुरू असतानाच गारपीट सुरू झाली आणि काही मिनिटात हरभरा आणि गव्हाच्या पिकाचं नुकसान झालं. शेतात आलो आणि हरभरा गोळा करायचं होतं, जरा राहिलं होतं आणि हरभरा गोळा कराय डुकलो, अचानक आभाळ आलं आणि इथं आम्ही हरभऱ्याच्या गंजाआडी दबलो. जवळ होतं, जवळ अंगावर घेतलं, लहान लहान लेकरं होती, अतिशय गारा लागू लागले त्यांना. जोगेश्वरी गावातील सर्व शेतकऱ्यांची ही अवस्था झाली आहे. काढणीला आलेला गहू भुईसपाट झालाय, शेतात ओंब्याचा सडा पडलाय, काढणीला आलेल्या हरभऱ्याचे घाटे गारपिटीमुळे फुटले असून हरभऱ्याला मोड फुटले. मंगरुळपीर तालुक्याच्या शेलू बाजार परिसरातील गहू हरभरा पिकांचं नुकसान झालं. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या दृष्टिकोनातून तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांमार्फत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये विशेषतः मालेगाव आणि रिसोड या दोन तालुक्यामध्ये गारपीटचं नुकसान आहे. रिसोडमध्ये 30 गाव आणि मालेगावमधले 35 गाव आहेत आणि साधारणतः 8-8.5 हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र आहे. तर या संदर्भात सर्व प्रशासनाने पंचनाम्याचं काम सुरू केलेलं आहे. मालेगाव तालुक्यातील चांडस आणि मुंगळा या दोन मंडळातील 6 गावात 74.40 हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा तसंच इतर पिकांचं नुकसान झालंय. रिसोड तालुक्यातील केनवड आणि वाकद या दोन मंडळातील 31 गावात 8,432 हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा, कांदा आणि फळपिकांचं मोठं नुकसान झालंय. जयेश जगड, झी मीडिया, वाशिम. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.